तुम्हाला जेव्हा खचला बसला, मी पुढचा महिना निवडणुकीच्यासाठी महाराष्ट्रात फिरणार नाही, मी काही मुंबईत असणार नाही, तुम्हाला भेटलो नाही तर तुम्ही उद्या म्हणाल फरार झाला. मी काही फरार होऊ इच्छित नाही, तुम्हाला जर मला पकडायचं असेल तर मीच तुमच्याकडे येतो. आणि त्यांना कळवलं की उद्याच्या 27 तारखेला मी तुमच्याकडे येतो, तुमचा पाहून चार घ्यायची माझी इच्छा आहे. आणि मी येतो म्हणलं काही गडबड झाली काही कळत नाही, दिल्लीमध्ये चर्चा काही करा त्यांना थांबा, त्यांना जाऊन देऊ नका. महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा काही करा पण त्यांना जाऊन देऊ नका. गणले मी जाणार दुपारी 2 वाजता. मुंबईचा पोलीस कमिशनर अधिकारी सगळे माझ्या हात घराच्या समोर आले आणि हात जोडून सांगायला लागले काही करा पण तुम्ही जाऊ नका. अरे काय ती इजिन फिरी काढली तुम्ही, त्याचं काही देणं नाही गेलं. सामान्य माणसाने सगळं घेतलं, त्या ईडीच्या मदतीने तुम्ही विरोधकांचा आवाज आम्ही बंद करू शकू हे जर तुम्हाला वाचत असेल असे शेकडो ईडी काय करायचं ते आम्ही करण्याच्यासाठी ताकद बनवत, त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आणि म्हणून आम्हाला समजावं लागेल राज्यकर्त्यांना, लोकांच्या फरसाच्यासाठी भांडण करायचं असेल तर करा, लोकांच्यासाठी तुम्ही काय केलं असेल तर ते सांगा, पण ते सांगायची तुमची लायकी नाही, तो सांगायला तुमच्याकडे भांडवल नाही. आणि त्यासाठी विरोधकांना खोटे केसेस करून तुम्ही त्यांना खटले भरायला लागला तर तुम्ही खटला आज भरू शकता, पण उद्याच्या निवडणुकीच्या नंतर तुमचं राज्य द्यावेळी जाईल त्यावेळेस खोटे खटले भरले त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम त्या ठिकाणचं सरकार करेल याच्यातलं माझ्या मनामध्ये सरकार आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे. या निवडणुकीला एक चांगला आमदार करण्याचा संधी तुम्हाला मिळाला. जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी विजयसिंह पंडितांनी काम केलं ते काम सबंध जिल्ह्यांनी पाहिजे. ज्यांनी जिल्ह्यामध्ये काम केलं ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जा होता आणि त्या सत्ताचा अधिकार आल्याच्या नंतर सुद्धा माणूस किल्ली वागून सत्तेची गुरवी कुठेही न दाखवता विनम्रतेनं त्या सत्तेचा वापर करून या जिल्ह्याच्या हिताची दमकणूक करण्याचं काम या ठिकाणी विजयसंघांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं अशा काम करणाऱ्यांना आता जिल्ह्या फक्त ठेवायचं नाही, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आणि ते काम